नमस्ते मित्र मैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला हँड पॉलिनेशन कसं करायचं ते सांगणार आहे। तर असं जर तुमच्याकडे असा प्रॉब्लेम असेल, फुलं येतात, फळं येतात, पण फळ मोठं होत नाही, गळून जातं, मरून जातं, तर त्याच्यासाठी काय उपाय करायचा हे माझ्या मैत्रिणींनी बऱ्याच जणांनी मला विचारलेलं, पण त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते। हा घोसाळ्याचा वेल आहे आणि ह्याला दोन प्रकारची फुलं येतात। तर हे फूल आहे नर फूल आहे, हे असं घ्यायचं नर फूल। दोन प्रकारची फुलं असतात, हे या मादी फूल आहे। या मादीला खाली मागे घोसाळा आलेला आहे, पुढे असं आलेलं आहे, हे मादी फूल आहे। याचं हातानेच पॉलिनेशन कसं, परागीभवन कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। नंतर हा लगेच आपला चांगला दो घोसाळा तयार होतो। बस एवढंच फक्त प्रक्रिया करा, तुमचं कधीही फळ मरणार नाही आणि काही प्रॉब्लेम होणार नाही। खूप सुंदर फळं येतात ह्याला असे केल्याने, कारण रात्रीच्या वेळेला फुलं फुलतात आणि रात्रीच्या वेळेला भुंगे वगैरे माशा येत नाहीत। तर आता हे आपल्यालाच हाताने करावं लागतं। त्याच्यासाठी तुम्ही नेहमी नेहमी तुमच्याकडे कशाचा वेला असेल, भोपळा, काकडी, दोडका, आणि जर फळं गळून जात असतील तर हा नेहमी प्रयोग करा। तुम्हाला चांगले सुंदर खूप छान चवीचे फळं मिळतात। आणि आजच्या पुरतं एवढंच, धन्यवाद।